शिल्पा नमस्ते। शिल्पा सावंत यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। आज नागपंचमी आहे। नागपंचमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आमच्याकडे नागपंचमी कशी साजरी होते यासाठी एक छोटासा ब्लॉग तयार करत आहे मी। तुम्ही शेवटपर्यंत पहा, कंटिन्यू करा। कसा वाटतो कसा नाही कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा। जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आता नागपंचमी आज आहे तर काल म्हणजे सोमवारीच, काल सोमवार झाला, मग सोमवारीच आमच्या घरी नात्याने आम्हाला छोट्या छोट्या मूर्त्या मातीपासून बनवलेल्या नागाच्या देतात। मग ते नागाच्या मूर्त्या दिल्यानंतर आम्ही त्या मूर्त्या देवारीवर आणून ठेवतो संध्याकाळच्याच, कि बाबा सकाळ त्यांची पूजा करायची। मग सकाळी उठलं की आम्ही आंघोळ वगैरे करून म्हणजे जे काय आपलं आहे ते आवरून आपण देवपूजा करतो। देवपूजा केल्यानंतर आम्ही ती नागाचीही पूजा करतो। नागाची पूजा करताना आम्ही नागांच्या मूर्त्यांना वस्त्र सुद्धा घालतो। वस्त्र म्हणजे काय, जे कापसापासून आपण पोत तयार करतो ते तशी करून घालायची नागांना। परत लह्या आपल्या कशाच्या पण असून, मक्याच्या, ज्वारीच्या, आपल्या राजीव्याच्या, कशाच्या पण आपल्याकडे लह्या म्हणजे जी धान्य आपल्याकडे आहे त्याच्या लह्या भाजून आपण त्या देवांना म्हणजे नागांना नैवेद्य दाखवायचा, दुधाचा, लह्यांचा। आणि ते नैवेद्य दाखवल्यानंतर कोण पोळ्या करतं, कोण करंजा करतं, तर हे पहा आपल्याकडे करंजा चालू आहेत करायच्या। करंजा करते मी आज देवाला नैवेद्य, आमच्याकडे करंजाचा आहे। करंजा आपल्या नारळ खिसून वगैरे त्याच्यात चालत करायच्या। आणि काय लोक पोळ्या सुद्धा करतात, मग आमच्याकडे पोळ्या जास्त मुलांना आवडत नाही, त्यांना करंजा पाहिजे होत्या, मग मुलांसाठी पण आणि देवासाठी पण करंजत करत आहे। आणि थोड्या वेळानं आमच्या इथं झुला बांधतात, नागपंचमीला झुला बांधतात की म्हणजे जे जेंट्स आहेत, लेडीज आहेत, मुली मुलं यांची एन्जॉय करण्यासाठी, म्हणजे मनाचं आज तशी सर्व लोक घरी असतात, मग काय करायचं म्हणून आपलं एन्जॉय करण्यासाठी झुला बांधून त्याच्यावर सगळीजण एकत्र होऊन म्हणजे असतात त्या झुल्यावरती। मग आज थोड्या वेळानं तो पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवीन की बाबा ना आम्ही इकडे एन्जॉय कसं करतोय नागपंचमीला ते। आणि काय काय लोक नागही आणतात आमच्या गावात, आम्ही नाग त्यांनी आणला की आम्ही तिथं जाऊन ओवाळून नागाला दूध पाजून येतो। कारण की आता सहजासहजी कोण वारुळ जास्त करून नाहीत, पहिले वारुळाला जात होत्यात, नागाला पुजत होत्यात, वारुळाला पुजत होत्यात, आता वारुळ कुठं शक्यतो करून भेटतच नाही पुजायला आपल्याला, त्यामुळे आम्ही असं नाग वगैरे आणला कुणी तर जातो तिथं पुजून येतो। आमचा ह्या छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद। हे पहा नाग देवतांना नैवेद्यासाठी खीर केल्या, गव्हाची खीर, आपल्याला या पुऱ्या, करंजी आणि दूध आपण आता नाग देवतांना नैवेद्य दावून घेऊया।